नमस्कार विद्यार्थी पालक व शिक्षक मित्र हो, आपना सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सकाळ दहावी अभ्यास मालेमध्ये मराठी या विषया संदर्भात चर्चा करणार आहोत। हा लेख श्रीकांत होसिंग सरांनी लिहिलेला आहे। साधारणपणे यामध्ये 5 मुद्द्यांचा समावेश आहे। प्रास्ताविकेत सरांनी दहावीचे महत्व व या परीक्षेचे सामाजिक स्थान विशद केले आहे। पहिल्या मुद्द्यामध्ये सरांनी मराठीतील कृती पत्रिकेचे स्वरूप स्पष्ट केले आहे। विचारांची देवाणघेवाण करणे, आपले विचार मत प्रभावीपणे मांडणे, विद्यार्थ्यांचा भाषिक विकास, भाषा समृद्धी आणि अभिव्यक्ती क्षमतेचा विकास होणे अभिप्रेत आहे। पाठांतराकडून अभिव्यक्तीकडे नेणारा हा बदल लक्षात घेता यामुळे स्वयंचिकित्सक विचार करण्याची वृत्ती वाढून आपल्या कल्पनाशक्तीला व नवनिर्मितीला संधी मिळणार आहे। मराठीसाठी 100 गुणांची लेखी परीक्षा असणार आहे। कृती पत्रिका सोडवताना त्यावर दिलेल्या सूचना व्यवस्थित वाचून समजून घेऊन त्यावरील सूचनाप्रमाणे कृती पत्रिका सोडवायची आहे। आवश्यक त्या आकृत्या पेनानेच काढणे अपेक्षित आहे। दुसऱ्या मुद्द्यात कृती पत्रिकेची उद्दिष्टे सांगितली आहेत। यातील पाठांतराकडून अभिव्यक्तीकडे व ज्ञानाकडून आकलन उपयोजनाकडे हे दोन महत्वाची उद्दिष्टे लक्षात घेण्यासारखे आहेत। तिसऱ्या मुद्द्यात कृती पत्रिके मागील भूमिका स्पष्ट केली आहे। आता ज्ञानापेक्षा आकलन व उपयोजनाला प्राधान्य असणार आहे। विशेष म्हणजे कृती पत्रिकेत प्रश्नचिन्ह नाही। एक प्रश्न एक उत्तर अशा बंदिस्त प्रश्नाकडून मुक्तोत्तरी प्रश्नाकडे। चौथ्या मुद्द्यात कृती पत्रिकेचे स्वरूप लिहिलेले आहे। मराठीतील विविध भाग व त्यानुसार गुण यात दिलेले आहेत। शिक्षकांनी कृती पत्रिका तयार करताना तिची उद्दिष्टे भूमिका व स्वरूप समजून घेतल्यास कृती पत्रिका बनवणे सोपे जाईल। शेवटच्या मुद्द्यात उपयोजित लेखन, हा भाग तर कृती पत्रिकेचा आत्माच आहे। बोर्ड परीक्षेत यासाठी 30 गुण आहेत। पत्र लेखन, सारांश लेखन, जाहिरात लेखन, बातमी, कथा व निबंध लेखन या घटकांचा समावेश होतो। मराठीत उत्तम यश मिळवण्यासाठी स्व अभ्यास, स्वतःहून समजून घेणे व हे मला करायचे आहे ही त्रिसूत्री सरांनी विशद केली आहे। विद्यार्थी मित्र हो, मराठी विषयासंदर्भात काही शंका असल्यास कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा। अधिराज एज्युटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व व्हिडिओज ला लाईक व शेअर करायला विसरू नका। उद्या भेटूया नवीन लेखासह नवीन विचारासह। खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद, थँक्यू, जय हिंद।